राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ओम जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने गजानन कॉलनी भगवान बाबा मंदिराजवळ हरिभक्त परायण पवन महाराज खाडे यांचा पोवाड्याचा आणि विनोदी भारुडाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भगवानराव शिंदे, ईश्वर शिंदे, परमेश्वर शिंदे आणि जय मल्हार मित्र मंडळ यांनी केले होते. दीपक परेराव, AIN न्यूज, औरंगाबाद. आणि पवन खाडे महाराज आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी सज्ज आहे आणि आपण त्यांचं कार्यक्रम ऐकण्यामध्ये सगळ्यांना रस आहे. भाषण का तो नेहमीच करतो, परंतु आज पोवाड्याचा आणि भारुडांचा कार्यक्रम आहे, त्याचा आपण सगळ्यांनी खरंचा आनंद घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. परंतु अहिल्यादेवी होळकरांना या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन करणं आवश्यक होतं, त्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. अहिल्यादेवी होळकरांचा परिचय आमचे मित्र सचिन जोशी सांगत होते. जन्म झाला इंदोरला, त्यांनी काय केलं वगैरे वगैरे. पण अहिल्यादेवी होळकरांचं सगळ्यात मोठं रूप जे आहे तिथे कुशल प्रशासक होते. सचिन भैया अतिशय चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतलं जातं. त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्यांनी अनेक घाट बांधले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन हा जो महत्वाचा विषय आहे. अनेक ठिकाणी बावर असेल, विहिरी असेल, यांची रचना, यांची बांधणी अहिल्यादेवी होळकरांच्या काळात झाली. आज आपण देशभरात कुठेही फिरत असलो तरीही अहिल्यादेवी होळकरांना आपण विसरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा त्याचा पूर्व इतिहास जर काढला तर त्याचा जीर्णोद्धार आदरणीय राजमाता अहिल्यादेवी होळकरांनीच केलेला आहे. त्यामुळं आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही. अहिल्यादेवी होळकरांनी आणखी एक मोठं काम केलं होतं, ते म्हणजे सगळ्यांना समान न्याय. समान न्यायाचं त्यांचं तत्व हे सगळ्यात मोठं होतं. आज देशामध्ये, राज्यामध्ये या गोष्टीची कमी अधिक फरकाने खूप उणीव भासते की ज्या महापुरुषांनी आपल्याला अनेक गोष्टी घडून दिल्यात, घालून दिल्यात, शिकवून दिल्यात, दुर्दैवाने आपल्याकडून तेवढं पालन त्याचं होत नाही. त्यामुळे भविष्यात आपण अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहत असताना स्वतःपासून सुरुवात करून सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल, सगळ्यांना आपल्याकडून चांगली वागणूक कशी मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न करावा, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि तुमच्या या मंडळाच्या मध्ये आणि नागरी मंचमध्ये जास्त वेळ न थांबता पुनश्च एकदा अहिल्यादेवी होळकरांना विनम्र अभिवादन करतो आणि तुमचा सगळी रजा घेतो. या ठिकाणी मला ईश्वर शिंदे, भगवान शिंदे, परमेश्वर शिंदे, शिंदे परिवार यांनी बोलवलं, दरवर्षीच ते बोलवतात आणि माझा मानसन्मान करतात. खरं तर त्यांचा मानसन्मान आपण केला पाहिजे की एवढा चांगला कार्यक्रम ते दरवर्षी आपल्या भागामध्ये घेतात आणि नागरिकांना एक मोठी मेजवानी देतात. त्यामुळे त्यांच्याही मनापासून सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की असाच कार्यक्रम आपण दरवर्षी घेत जा आणि आम्हालाही बोलवत जा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.